एवढे तयाचे माझावरी ऋण काळजाची चिंधी काढून एवढे तयाचे माझ्या ऋण वसने देऊन प्रभू राखी माझी लास चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी मंडळी तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा भरझरी ग पितांबर हे गाणं मला खूप मनापासून आवडतं आणि माझा आवाज बसलेला आहे मी गाण्यात फार काही चांगली नाही आहे पण मला खूप मनापासून हे गाणं म्हणायची इच्छा होती आज कारण रक्षाबंधनाच्या दिवशी हे गाणं मला खूप मनापासून ऐकायला आवडतं कारण यातल्या भावना खूप खऱ्या आहेत रक्षाबंधन म्हटलं की पारंपरिक पद्धतीने भाऊ आणि बहीण यांच्यातलं नातं राखी बांधून सेलिब्रेट केलं जातं असं आपल्याला माहिती आहे पण आजकाल गेल्या काही दिवसांमध्ये किंवा गेल्या काही वर्षांमध्ये देशभाषा प्रांत लिंग याच्या पलीकडे काही नाती गेली आणि त्या नात्यांना शब्दबद्ध करायचं म्हटलं तर काय म्हणता येईल हे आपल्याला बऱ्याचदा कळत नाही तर मला मनापासून असं वाटतं की या नात्यांना रक्षाबंधनाच्या पंखांखाली रक्षण करणारं एक नातं असं म्हणून सेलिब्रेट केलं पाहिजे किंवा अप्रिशिएट केलं पाहिजे ग्रेटफुलनेस दाखवला पाहिजे कारण आपण जितकं त्या नात्यांचं कौतुक करू तेवढी ती नाती जास्त फुलतात देवाच्या कृपेने आमचे जे लोक आहेत त्यांना आम्ही त्यांच्याकडून राख्या आम्हाला येऊ शकल्या किंवा आम्ही त्यांना राख्या पाठवू शकलो थँक्स टू टेक्नॉलॉजी बऱ्याचदा असं विचारलं जातं की तू जेव्हा तिथे राहतेस तेव्हा तुला डे टू डे कसा अनुभव येतो आणि लोक कशी आहेत आय विल बी व्हेरी ऑनेस्ट मी जेव्हा इथे आल्यानंतर सगळेच चांगले अनुभव आले असं नाही अर्थात प्रत्येक ठिकाणी चांगले आणि वाईट अनुभव हो येतातच पण मी जेव्हा अगदी नवीन होते आणि मला इंटरव्ह्यूज मी नोकरीसाठी जेव्हा देत होते तेव्हा माझ्या बाळाकडे बघण्यासाठी माझ्या अगदी सख्या मैत्रिणीने मदत केली होती म्हणजे तिने बाळाला चार तास सांभाळलं होतं माझा इंटरव्ह्यू होईपर्यंत आणि ती ब्रिटिश आहे आय वॉज लाईक सो ग्रेटफुल टू हर कारण मी तो इंटरव्ह्यू अटेंड करू शकले नसते अर्थात जेव्हा मा माझे काही बिकट प्रसंग होते खरंच खूप बाके प्रसंग होते ज्यावेळेस मला काहीच कळत नव्हतं कारण मी एकदम नवीन होते लहान होते आणि मला असं वाटायचं की हाऊ टू हँडल दिस सिच्युएशन तेव्हा मा माझ्या पाठीशी अगदी समर्थपणे उभ्या राहिलेल्या काही मैत्रिणी आणि काही मित्र आहेत ज्यांना खूप मनापासून धन्यवाद म्हणायचं आहे अर्थात त्यांना रक्षाबंधन या शब्दाचा अर्थ देखील कळत नाहीत कारण ते माझ्या वंशाचे माझ्या धर्माचे ज्या कंट्रीतून आहे त्या कंट्रीचा कंट्रीतून नाहीत किंवा माझी भाषा देखील बोलत नाहीत त्यानंतर बऱ्याच अशा मैत्रिणी किंवा मित्र होते की ज्यांनी मला खूप अवघड प्रसंगांमध्ये खूप छान मदत केली अशा बऱ्याच गोष्टी घडल्या आणि या सर्व नात्यांना मला असं वाटतं की रक्षाबंधन या नावाखाली एक रक्षण करणारं नातं असं नाव द्यावं या सगळ्या छान मतांना आणि त्यांच्या अस्तित्वाला रक्षाबंधनाच्या दिवशी खूप खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद